हॅलो, नमस्कार. मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जर्नी विथ वेदांग. तर आज येतोय शंभूचे मामा, येतोय आणि त्याचा मित्र येतोय. त्याचा मामा असतो पुण्याला, तर तो त्याच्या आलाय मित्राच्या लग्नासाठी. तर तो आज शंभूला भेटायला येतोय. 11 वाजून गेलेले, स्वयंपाक झालेला आहे. आम्ही वाट पाहतोय त्याची. त्याला फोन केला आम्ही आता की अरे तू कुठे येते, तर म्हणे मी 5 मिनिटात येतोय ताई. गोलू ताट तिथे, ते ताट तिथे ठेवायचं नाहीये, ते सगळे शेवटी आहे. तू भांडेला होतो का आता आजी बरोबर? जा 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 लवकर, बघ कोण. चला चला जा 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 जा, आता चालली भूर जा ना. हो म्हणून तर तू हे लागेल तुझ्या डोक्याला. सोड हात काढ शंभू, हात काढ इथून. लागेल ना रे भाऊ, टांगा टोळी करत जा जा. पळा पळा, काय आणलं मामाने? तू मामा बोलतो जा. गेले गेले जा 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 जा. ये काय आणलं शंभू मामाने? आण माझ्याकडे, आण मी काढून देते गाडी तुला. हो ना हो ना, काढून देते ना. प्लेट घेऊन घे, प्लेट घे. चालून दाखवता ना आजोबांना, दे तू शंभू आजोबांना दे. थँक्यू थँक्यू, आवडली तुला? जा जा जा, गाडी घेऊन ये. चालो 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 बाई, चालली गाडी. आजोबांना म्हणा चालून दाखवा. शंभू तू घाबरतोय का मामाला? का रे शंभू? अरे बापरे, आशाला येते. आणि झालं झालं, मामाकडे जाऊन आला. मामा कोण आहे? मामा कोण रे? कोण आहे मामा? मामा 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 कोण आलाय भेटायला? मनूला भेटायला कोण आलाय? काल त्या मंडीवर बसू द्या आणि तिथून गप्पा करा. हा लागेल घ्यायचं नाही, असं नाही करू. आदा जाऊ दे मला, जाऊ दे. अस बसली गंदी बसली. आता फिरेल तो इकडे तिकडे. अरे पोया ही आहे आई पप्पांसाठी केली आहे. गिरगची भाजी, रस, दशेरी आंब्याचा रस आहे बरं का, छान आहे. आणि आहे वरण. आणि एक आम्ही कोरडी भाजी म्हणून केली आहे, मटकीची भाजी. आणि भात अजून गाठ झाला नाही. मामांची गती जमली आहे का? मामांची गती जमली. डल मामा काय काय गोंडुली गुंजुली मामा. शंभूची आता कुठे जाऊन मैत्री जमली? शंभूची पण मस्त झोप झाली जेवढ्यानंतर. आणि शंभूच्या मामांची सुद्धा मस्त झोप झाली आहे दोघांची. सकाळी 6 वाजता आल्यामुळे त्यांची झोप नाही झाली, त्यामुळे आता त्यांना रस वगैरे खाल्लं तर फार झोप यायला लागली होती. आता शंभू पा कसा रमून गेलाय मामा बरोबर. शंभू काय
मस्त रमलाय शंभू आता खेळायला. शंभूचा असाच आहे, त्या दिवशी पण आई पप्पा आले तेव्हा रमला नव्हता सुरुवातीला, थोडासा चिडचिड वगैरे, म्हणजे त्याला जायचं नसतं ना, ओळख नसते, त्यामुळे तो कोणाजवळ जात नाही. आणि नंतर जेव्हा ओळख होऊन जाते, जेव्हा सगळं होऊन जातं, तेव्हा तो मस्त जातो त्यांच्याकडे. हे पाय बघायची मस्ती आली आता. कोणाला पाहिजे? हा हा, तो पडतो खाली. आता गत्ती जमली आहे, गत्ती जमली आहे. ताता तू कुठे गेला? भूल हो ताता ताता जात तू जात नाही नाही पण म्हणतो जायचं पण. हो ये बेटा ये. तर जेवण झालेलं आहे आमचं, मनू संध्याकाळी घरी गेला, त्यानंतर शंभू झोपला, मंदिरात गेलो होतो, आणि आता जेवण झालं आहे. शंभूचे सगळं झालं आहे आणि आता आम्ही फिरायला आलो आहे गार्डनला. जवळच एक बगीचा आहे, त्या बगीचाला आलो आहे, थोडा वेळ फिरून घेऊ आणि त्यानंतर शंभूला थोडंसं खेळायला आहे तर खेळाहूनही घेऊ. आम्ही असा विचार केला की आपण मस्त म्हटलं एक चक्कर मारू आणि मग शंभूला खेळू, पण लॉन होता छान, मग आम्ही असं म्हटलं की फिरण्यापेक्षा त्या लॉनवर आपण शंभूला खेळू दो, म्हणून आम्ही फिरणं कॅन्सल करून घेतलं आणि आता इकडे येऊन गेलो आहे. कुठे फिरतोय? लॉनमध्ये फिरून राहिला आहे. बा शंभू पा, त्याचं सगळं लक्ष आहे या मुलांकडे. एक खेळून झालं का तुझं? ए शंभू खेळून झालं का? शंभूचं आता खेळून झालंय. शंभूला जो ओढून आणलंय की चल पप्पांजवळ तू आणि बैस आता जरा थोडा वेळ. तर आम्ही इथे छान फिरता फिरता बसून घेतलंय दोघांनी आणि आमच्या शंभूचं चाललंय खेळणं. दोन मुलं खेळतात, ते बॉल खेळताय ना, तर त्याला असं वाटतंय मला का देत नाही आहे. आणि आज चुकून हे झालं की आज शंभूला ना फुल पॅन्ट घालायला हवी होती, त्याला बरं वाटलं असं. आज नेमकी त्याला हाफ पॅन्ट घातली गेली आहे, म्हणजे त्याला ते लॉनचं टोचत असेल, पण तो खेळतोय इतका मस्त, फिरून आला तो सगळीकडे, त्याला आवडलंय ते, त्याला इथे आणत जावं लागेल आता संध्याकाळी. चल बेटा चला 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 चला, कुठे चालला तू? तो दादाचा बॉल, आपण उद्या येताना आपला बॉल घेऊन येऊ. हो त्याला उचलू नाही बेटा, त्याला असं उभं नाही राहता येत ना अजून, तो असाच खेळतो. हा बोला त्याला. ये 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 शंभू, हे बघ त्या दादाने बॉल दिला तुझ्यासाठी. तर पावणे 10 झालेले आहे, आम्ही इथे बसलो होतो, आता 5-10 मिनिटं झाले असतील आम्ही आलो इथे, पण त्यांचं आता गार्डन बंद करण्याची वेळ झाल्यामुळे त्यांनी म्हणे चला चला चला, आम्ही जायला उठायला, म्हणजे उठलोय आता बाहेर जायला. पण नेमकं जिथे आम्ही गाडी लावली त्या ठिकाणी त्यांनी त्या गेटला कुलूप लावलंय, त्यामुळे असं आम्हाला पुढच्या गेटने जावं लागेल आणि फिरून मग आम्हाला आमच्या गाडीजवळ जावं लागणार आहे. आता शंभू तू कोणाला टाटा करतो बेटा? ए शंभू शंभू ए शंभू मनी मनी कोणाला टाटा करते तू? हा मनी की शंभू नाही करत राहत तुझी तुझी बडबड बडे, मागे लक्ष द्यायचं नाही आहे. आता ना गेलो होतो बगीचात, तिथे 15 मिनिटं थांबलो, पाहिलं का शंभू कसा ओरडतो आपला. गेलो 9:35 9:30 ते म्हणे चला बाहेर चला सगळ्यांनी, आमच्या बरोबर जे जे कोणी होते बसलेले आधीपासून सगळ्यांना त्याने बाहेर काढलं. शेवटी आम्ही एक चक्कर मारला मोठा आणि घरी आलो आणि आम्हाला काम असल्याने आम्ही ते बसलोय. तर आमचा शंभू पा जे त्याच्यासाठी आम्ही खेळण्याचा बॉक्स आणून ठेवला, तो बॉक्स खेळायचा नाहीये, त्याला तो घोडाच खेळायचा आहे त्याचा. शंभू ए शंभू इकडे बघ काय गोलू. हा तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण एका अशाच एका नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्या सगळ्यांची काळजी घ्या.